नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दिवाळी स्पेशलमध्ये बनवणार आहोत करंजी लेयरची। त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे, दीड चमचा तुपाचं मोहून देऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। गोड पदार्थांमध्ये मीठ टाकलं की त्याची चव अजून चांगली होऊन जाते। आता हे तूप आपण मैद्याला व्यवस्थित लावून घेऊ। मोहून दिल्यामुळे ते वरची पाती छान कुरकुरीत होती, अशी मूठ वाढून बघायची म्हणजे आपल्याला कळतं की मोहून चांगलं लागलेलं आहे असं। आता आपण थोडं थोडं पाण्याने याचा व्यवस्थित गोळा तयार करून घेऊ। गोळा जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। यावर आता थोडं तूप टाकून त्याला आपण झाकून ठेवू। त्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवून तोवर आपण कढईमध्ये, इथे 250 ग्रॅम मावा घेतलेला होता मी, तो गरम करून घेऊ। मावा गरम केल्याने तो जास्त दिवस टिकतो। व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे, छान गरम करून घ्यायचा आहे तो। त्यामध्ये मी आता इथे 2 चमचे खसखस, 2 चमचे काजू, 2 चमचे बदाम मिक्सरमधून बारीक करून घेतलेले होते ते टाकून घेतले। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जाडही करू शकता। हे आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्यामध्ये किसलेलं खोबरं टाकून घेऊ आपण। एक वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे मी, ते टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्स झालेलं आहे, गॅस आपला स्लोच असावा। मावा छान आवळून गेला आहे, त्याला एका साईडने ठेवून घेऊ आपण। तोवर इथे 2 चमचे तूप घेऊन, तूप घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लावर टाकून घेऊ। कॉर्नफ्लावर सोबत तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता, पण मी फक्त कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान फेटून घेतलं आहे मी हे। तोवर आपलं मैदा छान मुरून झालेला आहे, 20 मिनटं होऊन गेलेले आहेत, छान फुलून गेला आहे तो। त्याला मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता याची मी 4 भाग करून घेणार आहे। लेयरची करंजी असल्यामुळे आपल्याला ते मी 4 भाग केले, तुम्ही 3ही करू शकता। एका एका गोळीचे आपण आता पोळी लाटून घेऊ। जास्त बारीकही नको, जास्त जाडही नको। माझा मैदा व्यवस्थित मुरलेला होता म्हणून इथे वरून मैदा लावायची काही गरज नाही आहे मला। इतकं जाड ठेवलेलं आहे मी हे, बघू शकता तुम्ही। अशाच पद्धतीने आपण 4ही गोळे लाटून घेणार आहोत। अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आता तयार केलेलं मिश्रण आपण पोळीला लावून घेऊ आणि त्यावर एक एक पोळ्या ठेवत जाऊ। लहान राहिली तर तिला थोडी ओढून घ्यायची, ॲडजस्ट होऊन जाते ते। आता आपली ही शेवटची पोळी आहे, ती त्याच्यावर ठेवून घेऊ।
आणि त्यावरही तयार केलेलं मिश्रण लावून घेऊ। हे व्यवस्थित लावायचं सर्वीकडे। आता आपण याला अलगद हाताने रोल करून घेऊ। रोल हा घट्ट असावा, सैल राहिला म्हणजे त्यात हवा राहून जाते। व्यवस्थित चोळून घ्यायचे, ते छान गोळा झालेला आहे हा। आता आपण याला कट करून घेऊ 2-2 इंची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे करू शकता। मी 2-2 इंचीचे घेतलेले आहेत। तर आपलं मिश्रण हे गार झालेलं आहे, त्यात मी इथे पिठी साखर टाकून घेते। 6 चमचे टाकायची आहे। तुम्हाला कमी जास्त करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिश्रण गार झाल्यावरच त्यात आपण साखर टाकावी। इथे तुम्ही विलायची पावडरही टाकू शकता। असा गोळा प्रेस करायचा पुढे आणि मैद्याच्या सहाय्याने त्याला पुरीचा शेप देऊन घ्यायचा आहे। छान लेयर तयार होता। यात आपण आता सारण टाकून घेऊ। आणि पातेला आपण पाणी लावून घेऊ, जेणेकरून त्याच्यातलं सारण बाहेर नाही निघायला। अगदी अलगद हाताने उचलायची ही पारी आणि चिटकवून घ्यायची आहे। तुम्ही साच्यामध्येही हे करू शकता। आता यावर मी डिझाईन करून घेते, कट केलं तरीही चालतं। असेच आपण 4-5 तयार करून घेतलेले आहेत। मी दुसऱ्या साईडला तेल गरम करायला ठेवून दिलं होतं। तेल आपलं जास्त गरमही नको, मीडियम हवं इथे। हे तळायला थोडा वेळ लागतो, 2 मिनटं असंच राहू द्यायचं। मैद्याचे असल्यामुळे त्याला मंदाचेवर तळू द्यायचे। बघू शकता तुम्ही कसे पूड दिसताय ते। दिवाळी स्पेशलमध्ये मी चकली तयार केली आहे, शंकरपाळे केलेले आहेत आणि शेव तयार केली, ती तुम्ही नक्की ट्राय करा। पलटून घेतलेले आहेत मी हे। खालून छान ब्राऊन झाल्यावर आपण ते काढून घेणार आहोत। मंद आचेवर थोडा वेळ लागतो पण रिझल्ट खूप छान आहे याचा। याला पलटून घेते मी। बघा किती छान लेयर दिसत आहे। लहान मुलं हे आवडीने खाता, त्यामुळे तुम्ही ह्या दिवाळीला नक्की ट्राय करा। मी हे डिशमध्ये काढून घेते। आहेत ना छान लेयर। माझ्या चॅनल पाहण्याबद्दल धन्यवाद।